श्रोते हो, कलियुग ज्यांना घाबरतं ते बजरंग बली भक्तांसाठी नेहमीच धावून येतात. प्रभू श्रीरामांचे एकनिष्ठ भक्त, भक्ती कशी करावी, निष्ठा कशी असावी हे आपल्याला हनुमंताकडे बघून शिकायला मिळते. बल उपासनेसाठी हनुमानाची उपासना केली जाते, तसेच आपल्या ब्रह्मचर्याचे रक्षण करण्यासाठी सुद्धा हनुमानांना आदर्श ठेवून त्यांचीच उपासना केली जाते. विवाह लवकर व्हावा म्हणून लग्नाळू मुले मुली हनुमानाची उपासना करतात हे माहितीच आहे. परंतु ब्रह्मचर्य अशी ओळख असणारे हनुमान स्वतः देखील विवाहबद्ध झाले होते हे तुम्हाला माहीत आहे का? हे फार कमी जणांनाच माहीत असेल. परंतु हा विवाह संसार सुखासाठी झाला नसून विद्यार्जनासाठी झाला होता. काय आहे त्यामागची सविस्तर कथा चला जाणून घेऊया. परंतु त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून आपण मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हावे अशी आपणा सर्वांना विनंती आहे. श्रोते हो, लहानपणापासूनच सूर्याची उपासना हनुमान करत होते. वैराग्य वृत्तीच्या हनुमानांना संसार करण्यात रस नव्हता. त्यांनी कायमस्वरूपी श्रीरामांची भक्ती करणे स्वीकारले होते. बलोपासनेबरोबरच त्यांनी सूर्यदेवांकडून ज्ञानार्जनही सुरू केले होते. मात्र पुढील विद्या संपादन करण्यासाठी त्यांना ब्रह्मचार्य सोडावे लागणार होते. हनुमंतांची गैरसोय पाहून सूर्यदेवांनी आपली कन्या सुवर्चला हिच्याशी हनुमंताला विवाह करण्यास सांगितला. सुवर्चला देखील तपस्वी होती, तिलाही संसार सुखात रस नव्हता. दोघांचीही समबुद्धी आणि ज्ञानार्जनाची ओढ पाहून सूर्यदेवांनी हा मध्य साधला आणि सर्व देवी देवतांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह लावून दिला. हा विवाह केवळ नाममात्र होता. विवाहित झाल्यावर हनुमंत पुनश्च ज्ञान साधनेत आणि सुवर्चला तपश्चर्ये साधनेत निघून गेली. त्यामुळे दोघांनी आपले ब्रह्मचर्य अबाधित ठेवले अशी ही कथा पराशर संहितेमध्ये येते. इतकंच नाही तर भारतात 4-5 ठिकाणच्या मंदिरांमध्ये हनुमान आणि सुवर्चलेची एकत्र मूर्ती पाहायला मिळते. त्यातील एक मूर्ती तेलंगणा येथे स्थित आहे, तर अन्य मंदिरे सिकंदराबाद, गुंटूर, राजमुंड्री या ठिकाणी आहेत. अनेक दाम्पत्य सुखी संसारासाठी त्या मंदिरात जाऊन देवदर्शन घेतात. तसे असले तरी आपल्या मनात ब्रह्मचर्य हनुमानाची प्रतिमा ठसलेली आहे. त्यांचा प्रभाव एवढा आहे की हिंदू स्त्रिया अजूनही हनुमानाला स्पर्श करत नाहीत, दुरूनच नमस्कार करतात. तर अनेक युवक ब्रह्मचर्य पाळण्यासाठी हनुमानाचा आदर्श समोर ठेवतात. हनुमंताची भक्ती केल्यास सर्व तुमच्या मनातून भय हे नाहीसे होते असेही म्हटले जाते. त्यामुळे तुम्हाला रात्री दचकून जाग येत असेल, रात्री नीट झोप येत नसेल, तर मारुती स्तोत्र म्हणण्याचाही सल्ला तुम्हाला दिला जातो. हनुमानाची भक्ती भयमुक्त करते हे मात्र नक्कीच खरे. श्रोते हो, आपण जर हनुमानांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.